Now we see some examples of diagrammatic presentation. Now there are some sites that the diagrammatic presentation, that the bar diagram, bar diagram, हे जे मी तुम्हाला म्हटलं होतं ते तुम्ही या पद्धतीने तुमच्या रिसर्च मध्ये पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी इयर दाखवलेले आणि पॉप्युलेशन इन क्रोर्स दाखवलेले, तर हे अशा प्रकारचं जे आउटपुट आहे हे तुम्हाला एक्सेल मध्ये, आर मध्ये, एसपीएसएस मध्ये, मिनी टॅब मध्ये हे चांगल्या प्रकारे तुम्हाला हे करता येतं. आणि हे तुमच्या रिसर्च मध्ये तुम्हाला जो काही तुम्ही रिसर्च आर्टिकल लिहिणार आहात, प्रोजेक्ट तयार करणार आहात, त्याच्यामध्ये हे आवश्यक आहे. पुढं आणखीन समजा आपण बघितलं, बघा या पद्धतीचा एक ग्राफ आहे तुम्हाला यामध्ये. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हे तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहे. तर हे सुद्धा तुम्हाला कम्पॅरिझन हे तुम्हाला या ठिकाणी मल्टिपल बार डायग्राम याच्याद्वारे या ठिकाणी हे दाखवलं जातं. आता यामध्ये बघा, येलो म्हणजे एक्सपोर्ट आहे, नारंगी म्हणजे काय इम्पोर्ट आहे, याचं कम्पॅरिझन तुम्हाला हे सुद्धा तुमच्या प्रोजेक्ट मध्ये हे आवश्यक आहे. हे स्टॅटिस्टिकल अवेलेबल, स्टॅटिस्टिकल जे काही सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यामध्ये सगळं अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल पाय डायग्राम, आता इथं बघा ऍटम एक्सपेंडिचर, फूड, क्लोदिंग, हाउसिंग, फ्युएल अँड अदर्स. आपण घरामध्ये जो काही खर्च करतो त्याला कशामध्ये विभागणी केलेली आहे, त्याचा पर्सेंटेज डायग्राम बघा किती चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तो दिलेला आहे त्यांनी. म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन, हिस्टोग्राम हे तुम्हाला हे या ठिकाणी रिप्रेझेंट करता येतात. हे तुम्हाला साधारण मी हे साधारण सॅम्पल्स म्हणून या ठिकाणी मी ते दाखवलेले आहेत. ठीक आहे, तर आपण आपल्या प्रेझेंटेशनचा भाग परत या ठिकाणी कंटिन्यू करतोय. तर आता या ठिकाणी आपण मगाशी जे काही स्लाइड्स या ठिकाणी बघितल्या होत्या, नाउ केस स्टडीज अलॉंग विथ डेटा अनालिसिस टूल्स फॉर सोशल सायन्स. सोशल सायन्स मध्ये डेटा अनालिसिस टूल कुठल्या कुठल्या पद्धतीचे असू शकतात तर हे आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर हे जे डेटा टूल्स आहेत तुमचे, हे डेटा टूल्स तुम्हाला अनालिसिस, जे आपण म्हणलं थेरॉटिकल अनालिसिस, आत्ताशी का आपण काय केलं ग्राफिकल प्रेझेंटेशन दाखवले तुम्हाला. ग्राफिकल प्रेझेंटेशन हे प्रत्येक वेळी तुम्हाला तेवढा न्याय देईल असं नाही, इट गिव्ह द रफ आयडिया अबाउट दॅट. आता आपल्याला रफ आयडिया नकोय, आपल्याला काय पाहिजे की या ठिकाणी कसं सायंटिफिक अनालिसिस केलं जातं तर हे आपण या ठिकाणी पाहणार आहे. बघा आता आपण वन बाय वन बघूया. नाउ सपोज केस स्टडीज फ्रॉम इकॉनॉमिक्स. जर इकॉनॉमिक्स या विषयामध्ये इकॉनॉमेट्रिक्स हा एक विषय आहे, हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये जर तुम्ही करिअर केलं तर खूप मोठे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत. त्याचप्रमाणे इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक्स याचा पण गव्हर्नमेंटचा ब्युरो आहे, याची मिनिस्ट्री आहे स्वतःची. आणि देशामधील जी काही इन्फॉर्मेशन इकॉनॉमिक्स रिलेटेड जी काही असतात तर ते सगळे या दोन्ही या ब्युरोच्या आधारे हे या ठिकाणी प्रेझेंट केलं जातं. ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स याचा खूप मोठा रोल हा इकॉनॉमिक्सचा आहे. तर असे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स हे गव्हर्नमेंटमध्ये लागतात. तर आता आपण फॉर एक्झाम्पल तुम्ही काही प्रोजेक्ट्स इकॉनॉमिक्सचे घेऊ शकता. मग त्या इकॉनॉमिक्सचे प्रोजेक्ट घेतल्यानंतर समजा तुम्हाला असं वाटलं की अ स्टडी ऑफ गोल्ड प्राइस ड्युरिंग 2000 to 2020. मग ह्या गोल्ड प्राइस तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे, याचा ट्रेंडचा अभ्यास करायचा आहे, याच्यामध्ये कल याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तर मग मगाशी तुम्हाला म्हणलं तसं की टाइम सिरीज नावाचं एक टूल आहे, की जे हे टूल खास करून हे इकॉनॉमिक साठी फार वापरलं जात. मग यामध्ये तुम्ही काय करू शकता तर फोरकास्टिंग करू शकता. आता फोरकास्टिंग याचा अर्थ काय, अंदाज बांधणे, एका विशिष्ट गोष्टीसाठी अंदाज तुम्हाला या ठिकाणी तुम्ही व्यक्त करू शकता. जेव्हा एखादी कुठली सिरीज ही टाइमशी रिलेटेड असते त्याला म्हणतात टाइम सिरीज.
आता उदाहरणार्थ मी असं म्हणलं 2000 ते 2020, समजा मला वार्षिक डेटा बघायचा आहे, मग 2000 ते 2020 21 वर्ष ही तुमची या ठिकाणी आली, आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मॅक्सिमम गोल्डचा रेट काय होता तो त्या ठिकाणी मी घेतला. आणि आता मला या ठिकाणी काय करायचंय, तर 2023 साली गोल्डचा रेट मॅक्सिमम काय येऊ शकतो याबद्दल जर मला काही प्रिडिक्शन करायचं असेल तर मला या ठिकाणी टाइम सिरीज हे मॉडेल हे खूप चांगल्या पद्धतीने वापरता येते. आणि जर तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये असे विषय घेऊन तुम्ही या ठिकाणी जर स्टॅटिस्टिकल अनालिसिस केलं तर तुमच्या प्रोजेक्टला खूप मोठी व्हॅल्यू येणार. आता मी जे मग असे म्हणलं, काही जणांचा स्टडी हा पॅरल असतो. आता एखाद्याने तुमच्या विद्यार्थ्यांनी काही एखाद्या गटाने समजा गोल्ड प्राइस बद्दल अभ्यास करत असेल, काही जण डॉलरचा अभ्यास करू शकतात, डॉलरच्या ट्रेंड विषयी करू शकतात, किंवा भारताचं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट याचा 20-25 वर्षाचा स्टडी तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, घेऊ शकता. आणि तो स्टडी तुम्ही या ठिकाणी करून तुम्ही तुमचे फोरकास्टिंग ठरवू शकता. लक्षात, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे टाइम सिरीज मॉडेल वापरता येईल. दुसरं एक्झाम्पल काय, अ स्टडी ऑफ ट्रेंड ऑफ पर्टिक्युलर शेअर मार्केट इन BSE अँड NSE. सगळ्यांना माहिती BSEचा लॉंग फॉर्म म्हणजे काय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. यामध्ये जे काही स्टडी चाललेले आहेत या स्टडीचा अभ्यास तुम्ही या ठिकाणी करू शकता. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रभावीपणे टाइम सिरीज मॉडेलच वापरता येतो. आता बरेचसे जे व्हेरिएशन्स असतात, आता फॉर एक्झाम्पल एखादं आपण उदाहरण घेऊया की इन्फोसिस नावाचा शेअर आहे, मग या इन्फोसिस या शेअरचं एक पर्टिक्युलर मी स्टडी घेतला, एक 5 वर्षाचा स्टडी करतोय मी, मग या 5 वर्षाच्या स्टडीमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचे चढ आणि उतार हे याच्या प्राइसमध्ये आले, का आले, कशामुळे आले, याचं अनालिसिस तुम्ही या टाइम सिरीजच्या सहाय्याने करू शकता. फॉर एक्झाम्पल जागतिक बँकेचं संकट आलं, जागतिक मंदी आली, त्याच्यामुळे प्राइसेसमध्ये व्हेरिएशन कशा पद्धतीचे आले, तर असे खूप चांगल्या पद्धतीचे तुम्ही अनालिसिस या टाइम सिरीज मॉडेलने तुम्ही करू शकता. अजून दुसरा विषय बोलायचा झाला तर स्टडी ऑफ लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ कॉमन मॅन इन इंडिया. आता सगळ्यांना माहिती की कॉमन मॅन डोळ्यापुढे आलं म्हणजे त्याच्या गरजा काय असतात, अन्न, वस्त्र आणि निवारा. सगळ्यांना माहिती की जे आपल्या भारतामध्ये जे डिअरनेस अलाउन्स पगारामध्ये जे वाढले जातात, कमी होतात, ते सगळे कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर यांच्या सहाय्याने केले जातात. तर तुम्ही असा एखादा स्टडी घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाल की ठीक आहे, गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेला आहे आपला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर हा आपल्या बारामतीसाठी काय आहे हे सगळ्यांना माहिती, पण प्रॅक्टिकली जर तुम्हाला ह्याचा एखादा जर प्रोजेक्ट करायचा असेल तर तुम्ही याच्यावर सुद्धा प्रोजेक्ट इकॉनॉमीच्या अंडर करू शकता. फॉर एक्झाम्पल बारामतीमध्ये जावा, तुम्ही सगळे वॉर्ड्स घ्या, त्या वॉर्ड्समध्ये सॅम्पलिंग घ्या, प्रत्येकाला तुम्ही त्यांना विचारा की त्यांना लिव्हिंग स्टँडर्ड साठी ते कुठल्या कुठल्या पद्धतीने खर्चाचं वर्गीकरण करतायत, अन्नासाठी किती खर्च करतायत, मिसलेनियस साठी किती करतायत, मिसलेनियस म्हणजे काय, किरकोळ गोष्टी, याच्यासाठी किती खर्च करतायत, कपड्यांसाठी किती खर्च करतायत. तर अशा अनेक गोष्टी तुम्ही या एका बास्केटमध्ये, या प्राइसेसच्या ज्या कम्युनिटीज आहेत त्या बास्केटमध्ये जर तुम्ही घेतल्या तर त्या याच्यावरनं तुम्ही बारामतीचा सुद्धा कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर काढू शकता. या कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबरचा तुम्हाला उपयोग काय होणार आहे, तर तुम्ही कम्पेरिझन परत करू शकता गव्हर्नमेंटनी दिलेले बरोबर आणि आपल्या लोकल ह्याच्यामध्ये, जो दुसरा मी विषय घेतलाय बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर फॉर लोकल एरिया, व बारामतीमध्ये ऍक्च्युली किती कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर येतोय आणि गव्हर्नमेंटने किती जो डिक्लेअर केला आहे याच्याशी काय आपण कम्पेरिझन करू शकतो का. हरेक प्रकारचे तुम्ही टाइम सिरीज स्टडी हे तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये करू शकता. याच्याच मध्ये तुम्हाला जी म्हणलं मग अशी की मी मॉडेलिंग याचाच अर्थ हा आहे या ठिकाणी. यामध्ये तुम्ही मॉडेल्स फिट करू शकता आणि जे मी म्हणलं तुम्हाला या मॉडेलच्या सहाय्याने, मॉडेल म्हणजे काय, एक जनरल मॅथमॅटिकल
एक्सप्रेशन तयार होतं की ज्याचा संबंध टीशी असतो, टाइमशी असतो, आणि त्याच्यावरून तुम्ही पुढे 20-10 वर्षांनी 5 वर्षांनी 3 वर्षांनी काय फ्लक्च्युएशन या मार्केटमध्ये येऊ शकतं हे स्टडी तुम्ही त्या मॉडेलच्या द्वारे करता. तर माझा इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्यांना असं आव्हान आहे की तुम्ही निश्चित तुम्ही या इकॉनॉमिक्सच्या मध्ये प्रोजेक्ट करत असताना तुम्ही या टाइम सिरीजवर आधारित जर प्रोजेक्ट केले तर हे प्रोजेक्ट खूप चांगल्या पद्धतीचे होणार आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट करायला तयार आहे. फक्त तुम्ही यामध्ये काम करायला ठेवा. आता हा डेटा मिळवताना तुम्हाला कुठे जायची गरज नाही, वेबसाईटवर सगळे डेटा अवेलेबल असतात. इवन तुम्हाला डेली गोल्ड प्राइस सुद्धा या ठिकाणी साईटवर अवेलेबल आहेत. 5-5, 10-10 वर्षाचा डेटा गुगलवर तुम्हाला साईट्सवर वेगवेगळ्या अवेलेबल आहेत. म्हणजे हा तुम्हाला सेकंडरी डेटा गोळा करून हा तुमचा प्रोजेक्ट होणार आहे. पण तुम्हाला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर जर तुम्ही करायचा असाल तर मात्र तुम्हाला प्रायमरी डेटा गोळा करावा लागेल. 12 महिने मधला तुमची तयारी पाहिजे डेटा गोळा करण्याची, क्वेश्चनर्स तयार करायची, आणि मग त्याच्यावरून तुम्ही हे प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीचे करू शकाल असा मला विश्वास आहे. म्हणजे हे झालं तुम्हाला केस स्टडीज फ्रॉम इकॉनॉमिक्स. म्हणजे इव्हन तुम्ही मगाशी म्हणलं कंपेरिटिव्ह स्टडी सुद्धा करू शकता. तुम्ही दोन वेगवेगळ्या सिरीज आणि एकच कंपोनंट यांचा सुद्धा तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी कंपॅरिझन करू शकता. समजा तुम्हाला प्राइस ऑफ गोल्ड आणि डॉलर 2000 आणि 2020 यांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कंपॅरिझन करायचं, तो तुम्हाला ट्रेंड सांगतो की बाबा गोल्डच्या प्राइस जशा वाढतायत त्याचप्रमाणे डॉलरचा रेट सुद्धा वाढतोय का नाही, का डॉलरचा रेट या ठिकाणी वाढला की गोल्डच्या प्राइस कमी होत आहेत किंवा नाही. अशा प्रकारची खूप स्टडी तुम्ही करू शकता यामध्ये. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी खूप मोठा सप्लाय वाढलेला आहे किंवा सप्लाय जसा जसा वाढतोय तशा प्राइस ऑफ कम्युनिटीज या ठिकाणी काय होत आहेत तुमच्या कमी कमी होत आहेत का, यासाठी तुम्हाला लाईन म्हणजे ज्याला आपण लाईनचं सूत्र रेषेचं सूत्र हे सुद्धा तुम्ही लिनियर फिट करू शकता याच्यामध्ये. त्याचप्रमाणे तुम्हाला एक्सपोनेन्शियल नावाचं कर्व आहे, एक्सपोनेन्शियल डिस्टन्सच्या ठिकाणी तुम्ही हे हा पण तुम्ही या ठिकाणी फिट करू शकता. म्हणजे बरेच प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी जे तुम्हाला म्हणलं ना मॉडेल फिट करता येतात म्हणजे काय, तर अशा प्रकारचे तुम्ही जे मॉडेल्स तुम्ही वापरले लिनियर मॉडेल म्हणा, एक्सपोनेन्शियल मॉडेल म्हणा, लॉजिस्टिक मॉडेल म्हणा, हरेक प्रकारचे मॉडेल्स हे या ठिकाणी तुम्ही करता. आणि यासाठी तुम्हाला सांगितलं की तुम्ही नक्की तुमचा विषय अशा पद्धतीचा घ्या की ज्याच्यामध्ये आपल्याला टाइम सिरीज वापरता येणार आहे. आता आपण दुसरी केस स्टडीज घेऊया, केस स्टडीज फ्रॉम सायकोलॉजी. हा सायकोलॉजी विषय हा म्हणजे संख्याशास्त्राच्या खूप जवळचा विषय आहे, कारण मेजॉरिटी स्टॅटिस्टिकल टूल्स जे आहेत स्टॅटिस्टिक्स मधले हे सायकोलॉजीमध्ये वापरले गेलेले आहेत आणि वापरत आहेत. आता एक फॉर एक्झाम्पल, आता एक मी तुम्हाला हे दिलाय अ स्टडी ऑफ आय क्यू अँड ई क्यू फॅकल्टी वाईज. आता म्हणजे फॅकल्टी म्हणजे काय, तर आपल्याला काय करायचं, साधारणपणे आर्ट्सला आहेत, कॉमर्सला आहेत, सायन्सला वेगवेगळे विद्यार्थी आहेत. आता या विद्यार्थ्यांमध्ये आय क्यूचं प्रमाण कसं असतं, म्हणजे आर्ट्स मध्ये आय क्यू कमी आहे का कॉमर्स मध्ये जास्त आय क्यू आहे का सायन्सला त्याच्यापेक्षा जास्त आहे, का हे म्हणणं खोटं पण असू शकेल. कदाचित तिघही स्टुडंट्स आहेत त्यांची आय क्यू, ज्याला आय क्यूला आपण लॉंग फॉर्म काय म्हणतो इंटेलिजंट क्वोशंट बुद्ध्यांक, कदाचित तिन्ही फॅकल्टीचे बुद्ध्यांक सेम पण असू शकतील. हा जर तुम्हाला स्टडी करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी या सायकोलॉजी या विषयाखाली हा तुम्ही स्टडी किंवा प्रोजेक्ट तुम्ही घेऊ शकाल. आता हे मी तुम्हाला केवढा कॉन्फिडन्स सांगतोय की हा प्रोजेक्ट तुमचा चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो, याचं कारण का, तर आम्ही PYBSCला सायकोलॉजी मधले बरेचसे प्रोजेक्ट आम्ही घेत असतो, बरेचसा डेटा तिथून आम्ही घेत असतो आणि तिथून आम्ही याचं अनालिसिस करत असतो. आता एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी सांगतो, जर तुम्हाला आर्ट्स आणि कॉमर्स या दोनच
फॅकल्टीच्या विषयी तुम्हाला जर आयक्यू बद्दल जर कंपॅरिझन करायचं असेल तर यासाठी तुम्हाला फक्त एक टी टेस्ट नावाची एक टेस्ट आहे. हे टेस्टचं नाव आहे आणि या टेस्टच्या नावाच्या अंडर तुम्ही हे अनालिसिस करू शकता. आता तुम्हाला परत आठवण येईल की सर हायपोथेसिस कसं गेलो इथं, तर इथं हायपोथेसिस काय येणार माहिती का, आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा ऍव्हरेज आयक्यू आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा आयक्यू हा सेम आहे का सेम नाही. मग आता हे तपासून पाहायचं असेल तर नुसतं ऍव्हरेज काढून भागत नाही. त्यासाठी मी तुम्हाला जे सांगितलं की जी तुम्हाला सांगितलेली आहे तर टी टेस्ट, ही टी टेस्ट तुम्ही इथं वापरू शकता आणि मग तुम्ही सांगू शकता की आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांच्या आयक्यू मध्ये फारसा काही फरक नाहीये, ते दोन्ही सेमच आहेत. पण हे तुम्ही फक्त टी टेस्ट वापरूनच सायंटिफिकली सांगू शकता, अदरवाईज तुम्हाला हे सांगता येणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा विषय. अशा पद्धतीचे तुम्ही कंपॅरिझन करू शकता, आर्ट्स आणि सायन्सचं कंपॅरिझन करू शकाल, कॉमर्सचं पण आणि सायन्सचं करू शकाल. मग एखादा विद्यार्थी मला असा प्रश्न विचारू शकतो, सर आम्हाला तिघांचं एकदम करायचं, म्हणजे कोणाचं, आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स तिघांचंही एकदम आम्हाला करायचं, मग तुम्ही काय कराल. मग यासाठी आपल्याला या ठिकाणी टी टेस्ट वापरता येणार नाही. या टी टेस्टवर मर्यादा आहेत. या टी टेस्ट मध्ये फक्त मी एका वेळी दोन ग्रुपच म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्स या दोन ग्रुपच कम्पॅरिझन करू शकतो. मग मला तिघांचं जर एकदम कम्पॅरिझन करायचं असेल, तिघांची आयक्यूची सरासरी ऍव्हरेज हे तिन्ही फॅकल्टीसाठी सारखे आहेत किंवा नाहीत हे जर मला तपासायचं असेल, तर मात्र तुम्हाला मी एक खाली ऍप्लिकेशन दिलंय, त्याला म्हणतात डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट. मग या डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट मध्ये वन वे क्लासिफिकेशन, टू वे क्लासिफिकेशन अशा पद्धतीचे क्लासिफिकेशन आहेत. मग या ठिकाणी आपण वन वे क्लासिफिकेशनचा वापर करून आपण आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स या तिघाही विद्यार्थ्यांचा आयक्यू हा सेम आहे का सेम नाही यासारखी आपण तपासणी या ठिकाणी करू शकतो. म्हणजे अशा प्रकारची स्टडी, त्या आयक्यूच्या ठिकाणी तुम्हाला इक्यू पण दिलेला आहे. आता मी इक्यू बद्दल फारसं बोलणं या ठिकाणी म्हणजे योग्य नाही, कारण तुम्हाला इक्यू हा सब्जेक्ट तुमच्या सायकोलॉजी मध्ये शिकवला जातो, त्याचा लॉंग फॉर्म आहे इमोशनल क्वेश्चन. कारण आता काय झालंय, जसं व्यक्ती ही हुशार आहे तशी ती इमोशनल पण आहे, हे पण आता या काळामध्ये महत्वाची गोष्ट ठरलेली आहे. नुसतेच हुशार एम्प्लॉईची लोकांना गरज नाहीये, तर तो हुशारी बरोबर त्याच्यामध्ये इमोशनल क्वेश्चन सुद्धा किती आहे, इक्यू सुद्धा किती आहे हे सुद्धा आता तपासतात. आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला प्रोजेक्टला नाव दिलं अ स्टडी ऑफ आयक्यू ऑर इक्यू फॅकल्टी वाईज. फॅकल्टी मीन्स व्हॉट, आर्ट्स कॉमर्स सायन्स. मग यातून तुम्हाला आउटकम सांगू शकता तुम्ही की बाबा आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा इक्यू हा चांगला असतो, सायन्सच्या विद्यार्थ्यांचा इक्यू जरा कमी असतो, सायन्सच्या विद्यार्थ्यांचा आयक्यू जास्ती आहे, आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा आयक्यू त्या मनाने थोडासा कमी आहे. अशा प्रकारची मी स्टेटमेंटची उदाहरणं देतोय, मी सांगत नाही तुम्हाला असं आहे म्हणून. तर अशा प्रकारच्या तपासण्या तुम्ही या प्रोजेक्टच्या अंडर करू शकाल. दुसरा, अ स्टडी ऑफ इक्यू जेंडर वाईज. आता मगाशी काय म्हटलं होतं, फॅकल्टी वाईज म्हणलं होतं. आता तुम्ही काय कराल, तर इक्यू वाईज करून तुम्ही आता यामध्ये आपण कंपॅरिझन करणार आहे काय, मेलचा इक्यू आणि फिमेलचा इक्यू. कदाचित लोकांना वाटत की फिमेल्स ह्या जास्ती इमोशनल असतात, मेल एवढे जास्ती इमोशनल नसतात. मग आपल्याकडे आहे ना सायकोलॉजीमध्ये इमोशनल कोशंट या स्त्रीचा किंवा या पुरुषाचा किती आहे हे मोजण्यासाठी मला वाटतं सायकोलॉजी विद्यार्थ्यांना माहितीये की तुमच्याकडे सायकोलॉजिकल वेगवेगळ्या टेस्ट आहेत. पण त्या तुम्ही टेस्ट काय करणार आहे, त्या फिमेल्सला आणि मेल्सला देणार आहे आणि ते दिल्यानंतर तुम्हाला त्यांचे इक्यूचे स्कोर कळणार आहे.
हा भाग सायकोलॉजीचा झाला. पण दुसरा भाग कुठला झाला तर या आता या मेलचा आणि फिमेलचा इक्यू हा सेम आहे का सेम नाही हे तपासायचं तुम्हाला. आता लक्षात घ्या यामध्ये बरेच वेळा आम्ही सांगत असतो तुम्ही ऍज अ सायकोलॉजीचे विद्यार्थी आहात त्यामुळं बऱ्याच जणांना सायकोलॉजीमध्ये पेअरची टेस्ट खूप ठिकाणी वापरली जाते. तुम्हाला सांगा या ठिकाणी पेअर टी टेस्ट वापरायची का नुसती टी टेस्ट वापरायची हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. मग हे कसं ओळखायचं तर टी टेस्ट साठी दोन्ही ग्रुप हे इंडिपेंडेंट लागतात. म्हणजे काय एका मेलचा स्वतंत्र ग्रुप आहे आणि दुसरा फिमेलचा स्वतंत्र ग्रुप आहे. कदाचित 50 मेलचा असेल आणि 40 फिमेलचा असेल हे वेगवेगळे ग्रुप आहेत. आणि या दोन्ही ग्रुपची तुम्हाला इक्यूची कम्पॅरिझन करायची त्या दोघांची इक्यू सेम आहेत का सेम नाहीत. आणि हा विषय तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ टी टेस्ट याच्या अंडर तुम्ही हे तपासू शकता. लक्षात की काय पद्धतीने आपल्याला करता येतं. आता मग काही जण म्हणतील की सर आम्हाला सांगा की पेअर टी टेस्ट काय आहे उदाहरण. एखादा पेअर टी टेस्ट उदाहरण तुम्ही सांगू शकाल का तर सांगू शकलो आपण. तुम्ही असा पण एखादा प्रोजेक्ट करू शकता की काय करू शकाल इफेक्ट ऑफ सायकोलॉजिकल टेस्ट ऑन ट्रेस ऑफ अ स्पेसिफिक ग्रुप. आता फॉर एक्झाम्पल आपण स्पेसिफिक ग्रुप म्हणजे काय घेऊ एका विद्यार्थ्यांचा गट घेऊया की जे 12वीची परीक्षा देणार आहेत. मग आता त्यांच्या मनावर किती ताण आहे किती ट्रेस आहे. मग हा ट्रेस आपण काही त्यांना सांगितल्यानंतर आपण ज्याला म्हणतो की या ठिकाणी आपण काउन्सिलिंग करत असतो मग या काउन्सिलिंगचा खरंच या विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम झाला का सकारात्मक परिणाम झाला नाही हे तुम्हाला मोजमाप करावं लागेल. हे तुम्हाला सिद्ध करून द्यावं लागेल की अरे आम्ही सायकोलॉजिकल टेस्ट मुलांवर वापरली आणि मुलांचा ट्रेस बघता बघता कमी झाला. हे तुम्ही तोंडी बोलून चालत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोजेक्ट मध्ये बोलताय एखादा रिसर्च पेपर तुम्ही पब्लिश करताय त्यावेळी तुम्हाला हे लेखी बोलावं लागतं. मग याचा अर्थ जर आता आपण म्हणूया किंवा 12वीच्या मुलांवर आपण या ठिकाणी काय करायचं आपल्याला एक टेस्ट घ्यायची आणि मग ती टेस्ट घ्यायची असेल तर मग तुम्हाला कशी टेस्ट घ्यावी लागेल. तर एक आपण असं समजूया की एक आपण एक ग्रुप घेतला 12वीच्या 50 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप घेतला. आता नीट लक्ष द्या बरं का या प्रकारामध्ये दोन ग्रुप नाहीत. या प्रकारामध्ये एकच ग्रुप आहे. मग ह्या काय केलं मी पहिल्यांदा आम्ही काय केलं त्यांना सायकोलॉजिकल टेस्ट देण्याच्या आधी आम्ही काय केलं त्यांची ट्रेस त्यांना किती आहे हा ट्रेस त्यांनी आम्ही मेजर केला. मग माझ्याकडे 50 विद्यार्थ्यांचे काय आहेत तर ट्रेस मेजर केलेले व्हॅल्यूज आहेत. मग आता आम्ही काय केलं त्या विद्यार्थ्यांच्यावर सायकोलॉजिकल टेस्टचा वापर केला. कदाचित 2 दिवस 4 दिवस आठवडाभर त्यांचा आम्ही या ठिकाणी काय केलं असेल त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं असेल. आणि मग हे मार्गदर्शन केल्यानंतर आता जे काही सायकोलॉजीचं जे काही आहे काउन्सिलर त्याला वाटलं की ठीक आहे आता 5 तास आपण यांना काउन्सिलिंग केलं आता निश्चित याच्यावर ट्रेस त्यांचा कमी होण्यावर नक्की परिणाम होणार आहे. मग आम्ही काय केलं 5 दिवसानंतर त्या विद्यार्थ्यांना बोलवलं आणि परत आम्ही काय केलं त्यांचा परत ट्रेस पूर्वीच्या पद्धतीने मोजला आणि मग आम्ही या ठिकाणी कुठली टेस्ट वापरली तर पेअर टी टेस्ट वापरली. आता सगळ्यांनी समजून घ्या सायकोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं असं नाही. हाच प्रकार तुम्ही तुमच्या विषयामध्ये सुद्धा फक्त उदाहरण बदलून तुम्हाला हे सेम करता येणार आहे. तुम्ही काय नुसतं असं म्हणायचं नाही की सायकोलॉजीचा माझा काय संबंध नाही तर हेच उदाहरण तुम्ही दुसरीकडेच वापरू शकणार आहे. मग आता या ठिकाणी काय झालं एका मुलाचा बिफोर ट्रेस टेस्ट आणि आफ्टर टेस्ट हे दोन्ही टेस्टचे माझ्याकडे स्कोर आहे आणि माझ्याकडे दोन्ही स्कोर आहेत. कुठले स्कोर आहेत बिफोर पण आहेत आणि आफ्टर पण आहेत. मग या दोघांचे जर डिफरन्स मी घेतले आणि ते डिफरन्स जर मला कमी सापडले तर याचा अर्थ काय ओळखायचं की या विद्यार्थ्यांचा ट्रेस कमी झाला. पण यासाठी टी टेस्ट न वापरता पेअर टी टेस्ट वापरायची
आणि मग तुम्हाला या ठिकाणी येणार जे योग्य उत्तर आहे आणि योग्य इंटरप्रिटेशन तुम्हाला करता येणार आहे. मी माझ्या पूर्वी सांगितले आता की तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला लक्षात ठेवायचं नाहीये, तुम्हाला फक्त या टेस्टची काय सिच्युएशन आहे, ही टेस्ट कुठल्या सिच्युएशन मध्ये वापरली जाती हे तुम्हाला या ठिकाणी कळलं पाहिजे. आता उद्या तुम्ही वर अ स्टडी ऑफ इक्यू जेंडर वाईज तिथे तुम्ही पेरिटी टेस्ट वापरताय आणि इकडं इफेक्ट ऑफ सायकोलॉजिकल टेस्ट तिथे नुसती टी टेस्ट वापरताय, सगळा तुमचा जो काय प्रोजेक्ट आहे हे सगळं चुकून जाईल. तुम्ही जर पेपर पाठवला तर ते तुम्हाला रिजेक्ट पेपर करून देतील किंवा चुकीचं अनालिसिस तुम्ही केलेलं आहे. म्हणून आपण कुठलाही पेपर पब्लिश करायच्या आधी, पेपर सबमिट करायच्या आधी तुम्ही काय करा, गायडन्स घ्या, स्टॅटिस्टिक्सच्या लोकांची गायडन्स घ्या की खरंच आम्ही या ठिकाणी वापरू शकतो का, ही टेस्ट वापरली तर चालेल का, तर हा तुम्ही या ठिकाणी गायडन्स घेतला पाहिजे. आता मग अशी तुम्हाला मी सांगितलं की इथं अ स्टडी ऑफ इक्यू जेंडर वाईज. आता यामध्ये बेसिक टेस्ट तुम्ही या ठिकाणी आणखीन एक अशी करू शकता की खरंच जेंडर आणि इक्यू यांचा संबंध आहे का, म्हणजे काय मेल फिमेल इक्यू लेस आणि इक्यू मोर याचा काही संबंध आहे का, तर हा संबंध तुम्ही काढू शकता. म्हणजे काय तर जेंडर आणि इक्यू याचा काही संबंध आहे का संबंध नाही हे तुम्ही ऍट्रिब्यूट थेरी मधलं असोसिएशन ऑफ ऍट्रिब्यूट्स किंवा टेस्टिंग हायपोथिसिस मधलं काय स्क्वेअर टेस्ट ही जरी तुम्ही वापरली तरी तो तुम्हाला सांगतो की काय जेंडर मध्ये आणि इक्यू मध्ये संबंध आहे का संबंध नाही. आता मला सांगा जर त्याने सांगितलं संबंध नाहीचे तर मग कशाला करायला जाताय तुम्ही की मेल आणि फिमेल याच्यामध्ये काही नातं आहे किंवा काय, काही करायची गरज नाही तुम्हाला. तर अशा प्रकारचं तुम्ही हे वेगवेगळे केस स्टडीज तुम्ही करू शकता. आम्ही एकदा एका सायकोलॉजीचे एक हे होते त्यांनी पीएचडी केली सर, जसं आता नावाचा उल्लेख करत नाही मी, तर त्यांनी ट्रेस स्टडी केला होता. ट्रेस सगळ्यांना माहिती की ट्रेस हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, लक्षात ट्रेस असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही जणांना जे ट्रेस आहेत ते त्यांच्या सर्व्हिस मध्ये सॅटिस्फॅक्शन नाहीये म्हणून ट्रेस आहे, काही जणांना घरी सॅटिस्फॅक्शन नाहीये, घरच्यांना वेळ व्यवस्थित देऊ शकत नाही म्हणून ट्रेस आहेत, अशा पद्धतीचे ट्रेस. ह्या जे ट्रेस आहेत त्या ट्रेसचा आणि त्या जे काम करतात लोक त्याचा प्रोफेशनचा काही संबंध आहे का, बँक मॅनेजरला कुठल्या पद्धतीचे ट्रेस असतात, हायर लेवल पोलीस लोक असतात त्यांना कुठल्या पद्धतीचे ट्रेस असतात, त्याचप्रमाणे हायर इंडस्ट्रियल मॅनेजर्स लोक असतात त्यांना कुठल्या कुठल्या पद्धतीचे ट्रेस असतात, ह्याचा सुद्धा अभ्यास तुम्ही जी आता मी तुम्हाला वर्णन केली की टी टेस्ट तुम्ही वापरू शकता हे तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर अशा प्रकारचे तुम्ही वेगवेगळे ट्रेस या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. असे असंख्य सायकोलॉजीमध्ये उदाहरण आहेत, सगळ्यात तुम्हाला सांगू एक नंबर विषय कुठला असेल सायकोलॉजी की ज्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्टॅटिस्टिकल मेथड्स वापरू शकता. ठीक आहे, तर आपण पुढची आता केस स्टडी घेऊया. तर ही जी केस स्टडी जी मी घेतली ती मुद्दाम घेतलेली आहे की ही केस स्टडी जवळजवळ सगळ्यांना समजेल आणि ह्या केस स्टडीच्या द्वारे तुम्ही तुमच्या एरियामध्ये कसं काम करायचं हे सुद्धा तुम्हाला कळेल. आता एक पहिली केस स्टडी मी घेतली अ स्टडी ऑफ स्पेसिफिक फिजिकल एक्सरसाइज ऑन परफॉर्मन्स ऑफ गेम. आता हा मी स्टडी का घेतली तर फिजिकल एज्युकेशन म्हणजे फिजिकल डायरेक्टर जे काय तुम्ही ग्राउंडवर सगळे गेम खेळता लक्षात त्या सेक्शनला काय म्हणतो आपण फिजिकल एज्युकेशन. तर एका आम्ही रिसर्च स्टुडंटसाठी हे सगळे आता मी तुम्हाला जे प्रोजेक्ट दाखवतोय आता ते सगळे आम्ही केलेले आहेत त्यांच्यासाठी. हा सोशल सायन्सच विषय येतो. मग आता काय होतं मी पहिलं माझं काय आहे फिजिकल एक्सरसाइज केल्यामुळं एखाद्या गेमचा जो परफॉर्मन्स आहे त्याच्यात काही इम्प्रुव्हमेंट होती किंवा नाही होती तर हे तुम्ही काढू शकता त्यांना लक्षात. मग आता या ठिकाणी एक फॉर एक्झाम्पल सांगतो, एक 25 विद्यार्थी घेतो त्यांना लॉंग जम्प मारायची, मग या
25 विद्यार्थ्यांना काय केलं, पहिल्यांदा म्हणतो तुम्ही चला लॉंग जम्प मारा, काय फीट मध्ये प्रत्येकाची किती फूट त्यांनी लॉंग जम्प मारली, 25 ऑब्झर्वेशन मला तिथे मिळाली. त्यानंतर आम्ही काय केलं, 10 दिवसाचा त्यांचा एका स्पेसिफिक फिजिकल एक्सरसाइजचा एक प्रोग्राम कंडक्ट केला. आणि तो केल्यानंतर मग त्यांना म्हणलं चला आता तुम्ही परत सगळ्यांनी लॉंग जम्प मारा. मग परत आम्हाला काही लॉंग जम्प मीटर्स मध्ये त्या मिळाल्या. म्हणजे आम्हाला 25 विद्यार्थ्यांचा एक्सरसाइज करायच्या आधीचा डेटा अवेलेबल आहे आणि एक्सरसाइज केल्यानंतरचा डेटा अवेलेबल आहे. आणि आता आम्हाला बघायचंय की खरंच स्पेसिफिक फिजिकल एक्सरसाइज यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली का इम्प्रूव्हमेंट झाली नाही हे आम्हाला तपासायचं. मग मला सांगा हा डेटा दोन ग्रुप वेगवेगळे आहेत का, हे 25 विद्यार्थी वेगळे आणि दुसरे 25 विद्यार्थी वेगळे, असं काय का? नाही, असं काही नाही. म्हणजे याचा अर्थ काय, यामध्ये आपल्याला जो डेटा आहे तो असा बिफोर अँड आफ्टर या डिपेंडन्सीच्या स्वरूपात आलेला आहे. आणि जेव्हा डेटा असा डिपेंडन्सीच्या स्वरूपात असतो तेव्हा तुम्हाला कुठली टेस्ट वापरावी लागते, तर पेअरची टेस्ट वापरावी लागते की जे मग अशी आपण वर्णन केलं, आता परत वर्णन करायची गरज नाही. आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे काय, अ स्टडी ऑफ जॉईंट इफेक्ट ऑफ फिजिकल एक्सरसाइज ऑन परफॉर्मन्स ऑफ गेम. आता बरेच वेळा काय होतं माहिती का, आता एखादं जो आहे मी म्हटलं गेमचा परफॉर्मन्स आहे, हे एका नुसत्या एका एक्सरसाइजवर अवलंबून असेल का? नाही. किंवा काही वेळा नुसतंच एक्सरसाइजवर अवलंबून आहे का? कदाचित तो विद्यार्थी कुठल्या पद्धतीचं डाएट घेतो, कुठल्या पद्धतीचं फूड घेतो याच्यावर अवलंबून असेल. मग आता आम्हाला काय बघायचंय, त्याचा जो परफॉर्मन्स हा गेम आहे तर तो याचा परिणाम समजा फूड काय घेतो, कुठल्या पद्धतीचा एक्सरसाइज करतो, ए पद्धतीचा करतो का बी पद्धतीचा करतो, असं काही वेळा तुम्हाला अशा प्रकारचे जेव्हा काही परफॉर्मन्स जॉईंट इफेक्टचे परफॉर्मन्स बघायचे असतात तर त्यावेळी तुम्हाला डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट नावाचा एक्सपेरिमेंट जो स्टॅटिस्टिकल अनालिसिस आहे की ज्याच्या साह्याने स्टॅटिस्टिकल टूल आहे त्याच्या साह्याने हे अशा पद्धतीचे स्टडी तुम्हाला करता येतात. आता हा काही वेळा स्टडी हा टू वे क्लासिफिकेशन, दोन डायरेक्शन आहेत. कुठल्या दोन डायरेक्शन हो, तर फूड कुठल्या पद्धतीचं फूड घेतो आणि दुसरी डायरेक्शन आता आपण काय सांगितलं, विच टाईप ऑफ एक्सरसाइज ही इज डुईंग. काही जण नुसतेच पळतात, काही जण नुसतेच जोर बैठका काढतात, काही जण वेगळ्या पद्धतीचा एक्सरसाइज करतात, रनिंग करतात, तर याचे काही परिणाम होतात का नाही, तर यासाठी डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट हे स्टॅटिस्टिकल टूल वापरला जातो. आता हे तर खूप तुम्हाला अगदी हे तर जिवंत उदाहरण आहे, अ सिलेक्शन ऑफ प्लेयर्स फॉर टूर्नामेंट. आता आपल्याला माहिती टूर्नामेंटला वेगवेगळ्या खेळाडूंच काय होतं, सिलेक्शन होतं. आता मला सांगा हे सिलेक्शन जे झालेलं आहे आता हे कुठल्या बेसवर व्हायला पाहिजे. आता एक उदाहरण देतो मी, एक ए नावाचा बॅट्समन आहे आणि बी नावाचा बॅट्समन आहे. हा ए बॅट्समन काय करतो, रना काढतोय. कसा काढतोय, एकदा 20, एकदा 90, एकदा 5, एकदा 50, एकदा 20, एकदा 10, एकदा 85. बघता शेड तुम्हाला हा आकडा वाटत असतो, हा 95 काढतोय, 85 काढतोय, चांगला दिसतोय. पण दुसरा जाऊनचा बी प्लेअर आहे का नाही, तो कशा रना काढतो माहिती का, 65, 48, 42, 49, 65, 80. मग मला सांगा ह्या जर बी बॅट्समन जर बघितला तर ह्याच्यामध्ये फारस व्हेरिएशन नाहीये, बदल नाहीये त्याच्या बॅटिंगचा, जो काही रना काढतोय त्यामध्ये फारसा फरक नाहीये, बदल नाहीये. मग अशा वेळी कुठल्या बॅट्समनवर तुम्ही या ठिकाणी विश्वास ठेवायचा आहे. कदाचित तुम्ही म्हणाल सर आपण ऍव्हरेज काढू, पण कदाचित तुम्ही ऍव्हरेजवर निर्णय घेतलेला चुकीचा ठरू शकतो. व यासाठी कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन नावाचं टूल आहे आणि त्या टूलवरून तुम्ही हे काय करू शकता, सांगू शकता की कुणाची कन्सिस्टन्सी चांगली आहे, कोण कन्सिस्टंट प्लेअर आहे आणि जो कन्सिस्टंट प्लेअर असतो त्यालाच टुर्नामेंटमध्ये घेतलं जातं. आता हे जे उदाहरण आहे मी कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशनचं सांगितलं हे इकॉनॉमिस्टच्या साठी सुद्धा उपयोगी पडते. दोन प्रकारचे शेअर्स आहेत, एक ए नावाचा शेअर आहे आणि बी नावाचा शेअर आहे. कुठले दोन शेअर कन्सिस्टंट आहे, कुठल्या शेअरच्या प्राइसमध्ये कमी व्हेरिएशन आहे,
कुठला बेभरवशाचा शेअर आहे हे तुम्ही या ठिकाणी ठरवू शकता. म्हणजे हे तुम्हाला कळेल की आपण हे जे काही सिच्युएशन बघतोय वेगवेगळ्या, तर या पद्धतीने तुम्ही या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करू शकाल की तुमचा प्रोजेक्ट तुम्ही ह्या पद्धतीने आपण करू शकू, या पद्धतीचे आपण स्टॅटिस्टिकल टूल आपण या ठिकाणी वापरू शकतो. आता आपण काही केस स्टडीज ही ज्योग्राफीशी रिलेटेड आपण या ठिकाणी पाहणार आहे. साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की अ स्टडी ऑफ रेनफॉल इन इंडिया. सगळ्यांना माहिती की पाऊस ही गोष्ट अशी की अनिश्चितता आहे. साधारणपणे ज्यावेळी आपण फोरकास्टिंग करतो तेव्हा ज्या ठिकाणी अनिश्चितता असती त्याच ठिकाणी आपण काय करत असतो, फोरकास्टिंग करत असतो. मेनली हा स्टॅटिस्टिक्स विषय सुद्धा हा अशाच प्रकारचा आहे की ज्यामध्ये अनिश्चितता असती त्या ठिकाणी स्टॅटिस्टिकल टूल्स हे प्रभावीपणे काम करत असतात. तसंच हे उदाहरण पण जे रेनफॉल आहे, आपण बघतो की रेनफॉलची ही खूप मोठी अनिश्चितता आहे. बरेच जणांनी या ठिकाणी रेनफॉलवर वेगवेगळे मॉडेल्स तयार केले. आता मी आग म्हणलं तुम्हाला मॉडेल्स म्हणजे तरी काय असतं, तर रेनफॉल हा कुठल्या कुठल्या गोष्टींवर अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल वाऱ्याचा वेग, किती दाबाचा पट्टा तयार होतो, मागच्या वर्षी किती प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे, टेम्परेचर किती आहे, ह्युमिडिटी किती आहे, म्हणजे अशा अनेक प्रकारचे जे मी काही तुम्हाला सांगितले त्याला आपण पॅरामीटर्स म्हणतो. आणि या पॅरामीटर्सवर हा रेनफॉल अवलंबून असतो. आणि मग हा रेनफॉल जो अवलंबून आहे तो रेनफॉल या वर्षी किती टक्के पाऊस पडणार आहे, 100% पाऊस पडणार आहे, 80% पाऊस पडणार आहे, हे हवामानाचं खातं हे आधीच तुम्हाला अंदाज देत असतो. पाऊस सुरू व्हायच्या आधीच की आपण टीव्हीवर बातमी बघतो यावेळी रेनफॉल हा साधारणपणे 90% पडणार आहे, 100% पडणार आहे. मग हे जे सगळं आहे हे सगळं फोरकास्टिंग यासाठी एक मॉडेल तयार केले असतात आणि त्या मॉडेल्सवरून हे अंदाज बांधत असतात. तसंच आपण या ठिकाणी स्टडी ऑफ रेनफॉल मध्ये समजा आपण असं म्हणलं की जवळजवळ 80 ते 90 वर्षाचा रेनफॉलचा डेटा हा आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि आता आपण एस्टिमेट करतोय, आपण फोरकास्ट करतोय. काय फोरकास्ट करतोय की पुढे 3 वर्षामध्ये पावसाचं प्रमाण कसं राहणार आहे ह्याचा आपण फोरकास्टिंग आपण करू शकतो. यामध्ये एक छोटस तुम्हाला या ठिकाणी केस स्टडीज मी या ठिकाणी शेअर करू इच्छितो. आमच्या TYBSA एका ग्रुपनी या ठिकाणी रेनफॉलचा डेटा गोळा केला. डेली रेनफॉल जवळजवळ आम्ही 50-60 वर्षाचे या ठिकाणी गोळा केले. आपल्या इथं बारामतीमध्ये आणि वडगावमध्ये या दोन ठिकाणी डेली रेनफॉल आपण मोजत असतो आणि त्याचा डेटा आपल्याकडे तयार आहे. मग तो डेटा आम्ही जवळजवळ 40 ते 50 वर्षाचा आम्ही मुलांनी कलेक्ट केला, फिजिकली कलेक्ट केला. खूप त्यांनी मेहनत घेतली. मग त्यानंतर आम्हाला असं वाटलं की अरे आपण सगळेजण फोरकास्ट करतात की पुढच्या वर्षी किती पाऊस पडणार आहे, मग त्याच्यापेक्षा आपण आपल्या शेतकरी बांधवांना या रेनफॉलच्या डेटावरून काही मदत करू शकतो का नाही. मग आम्ही असा विचार करता करता मग आमच्या डोक्यात आलं की रेनफॉल हा जो आहे हा साधारणपणे शेतकरी हे पावसाची जी नक्षत्र आहेत आणि या नक्षत्रांच्या आधारे हे काय करत असतात, तर पावसाचं गणित मांडत असतात. पेरणी केव्हा करायची, काढणी केव्हा करायची, कुळपणी केव्हा करायची, या सगळ्या गोष्टी या पावसाच्या नक्षत्राशी निगडित ते करत असतात. मग आम्हाला असं वाटलं की किती नक्षत्र आहेत पावसाची, जवळजवळ 27 नक्षत्र ही एकूण आहेत आणि त्यापैकी 11 जी नक्षत्र आहेत ती काय आहेत, तर पावसाची आहेत. मृग आहे, अश्लेष आहे, स्वाती आहे, मग अशा प्रकारची उत्तर आहे, अशा अनेक 11 प्रकारची ही नक्षत्र आहेत. मग आम्ही काय केलं, आमच्याकडे डेली रेनफॉल होता, मग आम्ही काय केलं मराठीच्या जे काही महिने आहेत त्यानुसार ही पावसाचे नक्षत्र असतात, त्याचे करस्पॉन्डिंग आम्ही काय केले इंग्रजी महिन्यामध्ये दिवस काढले. साधारणपणे सरासरी 1 नक्षत्र हे 17 ते 18 दिवसाचं असतं.
मग आम्ही पंचांग काढली, त्याचा आम्ही स्टडी केला आणि मग रेनफॉलचे आम्ही ग्रुप तयार केले. कशा वाईज केले? नक्षत्रवाईज ग्रुप तयार केले. आणि मग नक्षत्रवाईज ग्रुप केल्यानंतर आम्ही या ठिकाणी टाइम सिरीज अनालिसिस केलं. आणि या टाइम सिरीज अनालिसिस केल्यानंतर आम्ही याच्यामध्ये आपल्या बारामती विभागामध्ये किंवा भोर भाडगर विभागामध्ये कुठलं नक्षत्र हे चांगल्या पद्धतीचं परफॉर्मन्स देतं, चांगल्या प्रकारचा पाऊस कुठल्या नक्षत्रामध्ये पडतो याचा आम्ही अभ्यास केला. आणि मग त्याच्यामध्ये सांगितलं की बारामतीमध्ये हस्त नक्षत्र हे चांगल्या प्रकारचं पडतं, मृग नक्षत्र हे चांगल्या प्रकारचं पडतं. अशा साह्याने आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी काय केलं, जर तुम्ही 50-60 वर्षाचा अभ्यास केला तर जवळजवळ या 50 वर्षामध्ये 30-40 वेळा तुम्हाला हस्त नक्षत्र हे बारामती एरियामध्ये चांगलंच पडलेलं आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता की या नक्षत्रांवर शेतकरी विश्वास ठेवू शकतात आणि ही विश्वास ठेवून त्यांना ह्या शेताची जी काही कामं आहेत ती ते योग्य पद्धतीने करू शकतात. म्हणजे याचा अर्थ काय, बरेचशा म्हणी आहेत, पडतील हस्त नक्षत्र, पडतील हस्त नक्षत्र तर पिकतील मोती. म्हणजे याचा अर्थ काय, हस्त नक्षत्रामध्ये त्याचप्रमाणे पडतील स्वाती तर पिकतील मोती. म्हणजे याचा अर्थ काय, जर तुम्ही हस्त नक्षत्र किंवा स्वाती नक्षत्र हे तुम्हाला या ठिकाणी जर पडलं तर तुम्हाला उत्तम प्रकारचं अन्नधान्य येणार आहे. म्हणजे अशा प्रकारची आम्ही ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रोब्स म्हणतो तर ते आम्ही या ठिकाणी पडताळून बघितले आणि आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत केली की तुम्ही या या नक्षत्रावर विश्वास ठेवायला काही हरकत नाही. तुम्हाला खोटं वाटेल, या डेटावर TYBSE मध्ये आम्ही प्रोजेक्ट केला, त्याच्यावर आम्ही चांगल्या जर्नल्सवर जवळजवळ 3 रिसर्च पेपर या ठिकाणी आम्ही तयार केले. म्हणजे बघा, आम्हाला TY ला असताना आम्हाला वाटलं पण नाही, आम्ही सहज डेटा गोळा केला, काय आम्हाला नक्षत्र काय सुचलं, नक्षत्रवाईज आपण अनालिसिस काय करू शकतो, रिसर्च आम्ही ह्या ठिकाणी एका कॉन्फरन्समध्ये हा पेपर प्रेझेंट केला, त्या लोकांना सुद्धा ही आयडिया खूप आवडली की म्हणजे नक्षत्रवाईज अनालिसिस आतापर्यंत फारसं कोणी केलेलं दिसलं नाही आम्हाला आणि ते तुम्ही केलेलं आहे. म्हणजे बघा, मी म्हटलं तसं, एक प्रोजेक्ट तुम्हाला या ठिकाणी किती आउटकम देऊ शकतो, त्या ग्रुपमधल्या मुलांना चांगले जॉब मिळाले यामध्ये. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की प्रोजेक्टला या ठिकाणी चांगल्या प्रकारे तुम्ही महत्व दिलं पाहिजे. आता दुसरा प्रोजेक्ट आपण म्हणतोय, अ स्टडी ऑफ ग्लोबल वॉर्मिंग ट्रेंड ऑफ वर्ल्ड. आता बरेचसा बघतो की ग्लोबल वॉर्मिंग या 15-20 वर्षामध्ये हा शब्द आपण ऐकायला सुरुवात केली आहे. कुणी एका भल्या माणसानी जवळजवळ 120-130 वर्षाचा टेम्परेचरचा अभ्यास केला काय, आणि त्याला असं दिसायला लागलं की या टाइम सिरीज अनालिसिस मधून की पृथ्वीचं तापमानच जवळजवळ 2-3 डिग्रीनी वाढत चाललं आहे. मग लोक खडबडून जागे झाले, अरे कशामुळे हे टेम्परेचर वाढलं, काय झालं. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या पॅरामीटरचा अभ्यास केला गेला की बाबा पोल्युशन वाढलं आहे का, एरिया ऑफ फोरकास्ट वाढलं या ठिकाणी कमी झालाय का, एरिया ऑफ वॉटर तुमचं या ठिकाणी कमी झालंय का, अशा हर एक प्रकारचे पॅरामीटर्स या मॉडेल्समध्ये या ठिकाणी समाविष्ट केले गेले. आणि मग त्याच्यावरून सर्व जगामध्ये संदेश दिला गेला की आता आपण ग्लोबल वॉर्मिंग या विषयाकडे आपण खूप सिरियस या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि त्याच्याशी निगडीत आपण जे म्हणतो की प्लास्टिक वापरलं नाही पाहिजे. म्हणजे अशा बरेचशा गोष्टीचे आउटकम्स या ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रोजेक्ट मधून पाहायला मिळाले. मग हा सुद्धा प्रोजेक्ट तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, घेऊ शकता या ठिकाणी. आणि याच्यावर सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाइम सिरीज अनालिसिस जर वापरलं तुम्ही तर तुम्हाला या ठिकाणी खूप उपयोगी होणार आहे. बरेचसे या ठिकाणी मशीन लर्निंग लँग्वेज आहे, डेन्सिटी स्टडी आहे. आता जर डेन्सिटी स्टडीचं एखादं ज्योग्राफीचं उदाहरण जर मला द्यायचं झालं तर मग तुम्हाला मी असं सांगू शकतो की फॉर एक्झाम्पल की आता भारतामध्ये या ठिकाणी जेवढी फॉरेस्ट आहेत त्या फॉरेस्टचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि त्या फॉरेस्टमध्ये नंबर ऑफ ट्रीज किती आहेत हे तुम्ही या ठिकाणी जो डेन्सिटी फॉर्म्युला आहे
जो तिथला एरिया आहे, जो काही तुमचं जे काही फॉरेस्ट आहे त्याचा किती एरिया आहे आणि त्याच्यामध्ये किती झाडं आहेत, हे तुम्ही जवळजवळ 90% ऍक्युरसीनी तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. त्याचप्रमाणे मी तुम्हाला इमेज प्रोसेसिंग म्हणलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणलं, मशीन लर्निंग लँग्वेज म्हणलं, या प्रकारचे बरेचसे ऍप्लिकेशन्स हे जॉग्राफी मध्ये आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला पाण्याच्या साठ्याचे तुम्हाला या ठिकाणी शोध घ्यायचे आहे. या ठिकाणी गड जे आहेत आपले महाराष्ट्रामध्ये त्यांची स्थिती कशी आहे हे तुम्ही सॅटेलाइट थ्रू तुम्ही या ठिकाणी ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो या प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही या जॉग्राफी मध्ये हे आपल्याला स्टॅटिस्टिक्स या ठिकाणी वापरता येईल. मध्ये मी उल्लेख पण केला क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन स्टडी सुद्धा तुम्ही हा जो आहे या जॉग्राफी मध्ये वर्गीकरण आपण त्याला म्हणतो तर तो सुद्धा स्टडी आपण सायंटिफिकली या ठिकाणी आपण करू शकतो. तर अशा प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे अनालिसिस हे या जॉग्राफी डिपार्टमेंटमध्ये करू शकता. टेम्परेचरचं मागाशी म्हणतात तसं तुम्ही टेम्परेचरचा स्टडी करू शकता. एखाद्या तुम्हाला सॉइल्स आहेत, खारपट ज्या काही जमिनी आता तयार होत आहेत त्या खारपट जमिनीची कारण आणि त्याचप्रमाणे किती प्रमाणामध्ये ह्या जमिनी आता या ठिकाणी वाढलेल्या आहेत याचा तुम्ही या ठिकाणी अभ्यास करू शकता. तर माझ्या दृष्टीने जॉग्राफीमध्ये सुद्धा प्रोजेक्ट करत असताना तुम्ही टाइम सिरीज, डेन्सिटी स्टडी या पद्धतीचे तुम्ही जर टूल्स वापरले तर तुमचा प्रोजेक्ट खूप चांगल्या पद्धतीने स्टँडर्ड पद्धतीने या ठिकाणी होणार. आता पुढे मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला की केस स्टडीज फ्रॉम कॉमर्स. आता कॉमर्स मध्ये आपण बघतो की बरेच वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात. समजा काहीतरी महात्मा फुले यांची जी काही दारिद्र्य देशाखाली जी लोक आहेत त्या लोकांसाठी ही स्कीम आहे. मग ही स्कीम खरंच चांगल्या पद्धतीने तळागळापर्यंत पोचली का? आणि पोचली असेल तर तरा खरंच त्या लोकांच्या वर त्यांच्या आर्थिक स्थितीवर त्यांचा काही पॉझिटिव्ह असा परिणाम झाला का नाही हे सुद्धा अभ्यास तुम्ही या ठिकाणी करू शकता. काही रिसर्चर लोकांनी असा अभ्यास केलेला आहे व त्यांनी काही रिक्षावाले म्हणा, काही लॉन्ड्रीवाले म्हणा, काही छोटेसे हॉटेल्स म्हणा यांना या स्कीम खाली काही पैसे दिले गेले. मग 5 वर्षापूर्वी त्यांची इकॉनॉमिक परिस्थिती काय होती आणि ही स्कीम राबवल्यानंतर 5 वर्षानंतर यांची या ठिकाणी स्थिती खरंच या ठिकाणी सुधारणा झाली किंवा नाही, जे बेनिफिशरीज होते त्यांना खरंच बेनिफिट झाला का नाही ह्याचा अभ्यास तुम्ही निश्चितच की ज्या विभागाशी म्हणलं तुम्हाला बिफोर आणि आफ्टर हा जेव्हा तुमचा स्टडी असतो तेव्हा तुम्ही पेअरची टेस्ट नावाची टेस्ट तुम्ही प्रभावीपणे वापरू शकता. आता बरेचशा वेळी याच्यामध्ये काही गोष्टी असतात. एखादा अभ्यास तुम्ही 5 वर्षापूर्वी केलेला आहे त्यावेळी त्यांचं इकॉनॉमिक स्टेटस आणि 5 वर्षानंतर आपण या ठिकाणी जे काही केलं त्यांचा या ठिकाणी इकॉनॉमिक स्टेटस, तर हा जर तुम्ही या ठिकाणी जर वापरला तर मला सांगा 5 वर्षापूर्वी 100 रुपयाला जी व्हॅल्यू होती तीच व्हॅल्यू 5 वर्षानंतर 100 वर्षाला राहणार आहे का? नाही, निश्चितच नाही. मनी इन्फ्लेक्शन हा नावाचा पण तुम्ही या ठिकाणी विचार केला पाहिजे. एखाद्या कुटुंबाचा वार्षिक जो इन्कम आहे तो 5 वर्षापूर्वी 2 लाख होता आणि आता या ठिकाणी 5 वर्षानंतर तो 2.5 लाख झाला. मग म्हणायचं का आपण की 2 लाख आहे आणि 2.5 लाख आहे वा चांगला फायदा झालाय बरं का? नाही. ऍज अ कॉमर्स स्टुडंट म्हणून तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की 2.5 लाखाची 5 वर्षांच्या नंतरची व्हॅल्यू ही खरी 2 लाखाच्या मानाने किती आहे. कदाचित ती 1,80,000 सुद्धा असेल. मग तुम्ही म्हणायचं का या ठिकाणी खरंच त्यांची या ठिकाणी आर्थिक सुबत्ता झाली म्हणून? असे काही प्रश्न तुम्ही सोसायटीसाठी घेतले पाहिजेत. गव्हर्नमेंट ज्या ज्या स्कीम राबवतं त्या ठिकाणी तुम्ही त्याचा स्टडी केला पाहिजे की खरंच याच्यामध्ये फरक पडला आहे किंवा नाही. तेव्हा अशा प्रकारचे तुम्ही प्रोजेक्ट जर घेतले तर निश्चित तुम्हाला यामधून खूप काही स्टॅटिस्टिक्स पण आणि त्याचप्रमाणे सोसायटीला उपयुक्त गव्हर्नमेंटला याचे तुम्ही आउटकम्स सबमिट करू शकता. अशा प्रकारचे प्रोजेक्ट तुम्ही घेतले पाहिजे.
आता बरेच वेळा कॉमर्स मध्ये सुद्धा काही विशिष्ट गोष्टींमध्ये संबंध आहे किंवा संबंध नाही, त्यासाठी आपण अ स्टडी ऑफ असोसिएशन बिटवीन टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक स्टेटस ऑफ कंपनी. सगळ्यांना माहिती की आता टेक्नॉलॉजी खूप झपाट्याने वाढतीये. काही कंपन्यांना टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट झाल्यामुळं जसा आर्थिक फायदा झालेला आहे तसा आर्थिक तोटा सुद्धा झालेला आहे काही जणांना. मग टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झाल्यामुळं काही कारखाने बंद पडले, ती टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यामुळं आता जे मी प्रोडक्शन करत होते ते त्यांचं आउटडेटेड झालं. मग तुम्ही असे काही संबंध तुम्ही तपासून बघू शकता की टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक स्टेटस ऑफ द कंपनी याच्यामध्ये काही संबंध आहेत का. मग याच्यामध्ये तुम्ही ऍट्रिब्यूट थेरी वापरू शकता, या दोघांमध्ये रिलेशन आहे किंवा नाही हे तुम्ही तपासून पाहू शकता. त्याचप्रमाणे समजा टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झाल्यामुळं जो भारत एक्सपोर्ट करतोय त्या एक्सपोर्टचं प्रमाण वाढलं का. मग याच्यामध्ये तुम्ही टाइम सिरीज अनालिसिस वापरू शकता कि बाबा एक्सपोर्ट झाला त्याची जी काही वाढ झालेली आहे ती कशामुळे झालेली आहे, तर ती कदाचित टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटमुळे झालेली आहे. कदाचित टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटमुळे काही इकॉनॉमिक इंडिकेटरवर काही परिणाम झाला आहे का हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी तपासून पाहू शकता. म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही स्टडी तुम्ही या कॉमर्स मधून सुद्धा करू शकता. एक फॉर एक्झाम्पल दुसरा आपण घेऊया, अ स्टडी ऑफ मार्केट ऑफ मोबाईल इंडस्ट्रीज. तुम्हाला मार्केट सर्वे करायचे, मार्केट सर्वे मध्ये स्टॅटिस्टिक्सला खूप असामान्य महत्व आहे. तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, कस्टमरचा ट्रेंड सांगू शकता. या दरम्यानचेच मोबाईल खरेदी करण्याची पर्चेसिंग पॉवर ही जवळ 80% लोकांची आहे. मग ही जर तुम्ही क्ल्यूज जर तुम्ही मोबाईल इंडस्ट्रीला दिला तर मोबाईल इंडस्ट्री त्या रेंजमध्ये जे काही मॉडेल्स आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये डेव्हलप करतील त्यांच्या आर एन डीला सांगून. किंवा लोकांना आता बाबा साधारणपणे 25 ते 30 हजाराचे मोबाईल सहज खरेदी करू शकतात, अशा प्रकारचा काही ट्रेंड आहे का, तर अशा प्रकारचे ट्रेंड तुम्ही सांगू शकता. लोकांच्या हॅबिट्स या मोबाईल पर्चेसिंग मधल्या काय आहेत, स्त्रिया जास्ती मोबाईल बदलतात का, विद्यार्थी जास्ती बदलतात का, पुरुष हे या ठिकाणी मोबाईल जे काही म्हणतो आपण त्याला बायबॅक करायचं आहे याचा जास्ती या ठिकाणी प्राधान्य देतात का, अशा प्रकारचे तुम्ही अभ्यास हे या कंपन्यांना तुम्ही सांगू शकता की जेणेकरून त्यामधून त्यांना काही आउटकम्स मिळतात. की जरा म्हणतो ना आपण की जर आपल्याला मार्केट स्ट्रॅटेजी तयार करायची कंपन्यांना तर ती मार्केट स्ट्रॅटेजी ही या ठिकाणी या टाइम सिरीज मधून केली जाते. तुम्हाला खोटं वाटेल मार्केट सर्वेस विषय घेतला म्हणून सांगतो की आपल्या कंपनीनी एखादा प्रोडक्ट जर विकायचा असेल तर आपण ऍडव्हर्टाइजमेंट वाढवली पाहिजे का, आपण क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे का, आपण काही स्कीम्स आणल्या पाहिजेत बाजारामध्ये की जेणेकरून 10% फ्री 20% फ्री बायबॅक वर तुम्हाला 10% फ्री अशा बऱ्याचशा स्कीम किंवा फ्री एखादा प्रोडक्ट त्याच्या बरोबर आहे, अशा प्रकारच्या ज्या स्ट्रॅटेजीज म्हणतो आपण त्या मार्केट स्ट्रॅटेजीसाठी तुम्हाला गेम थिअरी नावाचा जो सब्जेक्ट आहे तो या तुम्हाला कॉमर्स किंवा मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रभावीपणे काम करतो. तुम्ही असे प्रोजेक्ट आत्ताचे जे नवीन सिलेबस कॉमर्स आहे त्यामध्ये आपण असे विषय इन्क्लूड केलेले आहेत. या ठिकाणी जर आपण आणखीन एखादा बघितलं तर स्टडी ऑफ लाईफस्टाईल ऑफ कॉलेज स्टुडंट, कॉलेजची लाईफस्टाईल काय चेंज झाली, मुलांना आता पॉकेट मनी किती मिळतात, मुलं कुठल्या पद्धतीचे मोबाईल वापरतात, त्यांचा अभ्यासामध्ये किती लक्ष आहे, त्यांना पुढच्या करिअर बद्दल किती माहिती आहे, ते कॉलेजला येताना गाडी आणतात का फोर व्हीलर आणतात का सायकलवर येणारेच मेजॉरिटी विद्यार्थी आहेत, त्यांचे कपडे कुठल्या कॉस्टिंगचे आहेत, हरेक प्रकारची याला आपण काय म्हणतो लाईफस्टाईल म्हणतो. आणि ह्या लाईफस्टाईल कॉलेज ऑफ जे काही स्टुडंट आहेत त्याचा उपयोग परत तुम्हाला ज्या कंपन्या प्रोडक्शन करत असतात मार्केटिंग करत असतात त्यांना परत या ठिकाणी तुम्हाला त्याचा यूज होणार आहे. मुलांच्या आयत्या कपड्याची फॅशन आता या ठिकाणी प्रचंड वाढलेली आहे. ही खूप काळ टिकणार आहे का नाही
हरेक प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला मार्केट सर्वे हे विद्यार्थ्यांच्या पासून सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला खोटं वाटेल, व्हॉट्सअप ग्रुप घ्या, फेसबुक घ्या, ट्विटर्स घ्या, याच्यामध्ये जो प्रचंड प्रमाणामध्ये जो डेटा गोळा केलेला असतो तो प्रचंड प्रमाणाचा डेटा हे या कंपन्या विकत घेतात. आणि या कंपन्या विकत घेतल्यानंतर याच्यावर ते काय करत असतात, तर मार्केट सर्वे करत असतात. साधारणपणे किती हॉटेल्सची भारतामध्ये गरज आहे, किती केक बनवणाऱ्या कंपन्यांची या ठिकाणी गरज आहे, किती मोटारसायकल प्रोड्यूस केल्यानंतर यांना या ठिकाणी काय येणार आहे, मार्केट येणार आहे, यांना डिमांड येणार आहे. म्हणजे इतक्या प्रकारचे मोबाईलला या ठिकाणी अजून किती या ठिकाणी वाव आहे, मोबाईल परचेस जे करतायत लोक अजून किती वाव आहे, ह्या प्रकारचे ट्रेंड्स याला आपण ज्याला बिग डेटा अनालिटिक्स म्हणतो, त्या तुम्हाला कॉमर्स मध्ये खूप ऍप्लिकेशन करण्यासारखे आहे. आता आपण काही या थोडेसे मान्य करतो की केस स्टडीज ह्या ज्या लँग्वेजेस मध्ये आहेत ते थोड्याशा कमी आहेत. याच कारण का, तर याच कारण असं की लँग्वेजेस मध्ये फारसा डेटा जनरेट होत नाही. पण मग जास्ती डेटा जनरेट होत नसेल तर मात्र मग तुम्हाला जर डेटाच नसेल तर मग तुम्ही डेटा अनालिसिस काय करणार. पण लँग्वेज मध्ये सुद्धा काही करण्यासारखं नाहीये असं काही मानायचं काही कारण नाही. मी माझ्या इंट्रोडक्शन मध्ये बरंचसं या ठिकाणी काही बोललेलो आहे. तुम्हाला काही क्लासिफिकेशन, काही आयडेंटिफिकेशन, काही आयसोलेशन तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ हायलाइट्स ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंपोजिंग ऑफ द पोएम ऑर लिटरेचर. तुम्ही असा अभ्यास करा ना, एक विशिष्ट कुसुमाग्रज घ्या, मग त्यांनी आतापर्यंत कुठल्या विषयावर त्यांनी जास्ती या ठिकाणी लेखन केलेलं आहे, त्यांचे काही भाषाशैली असेल त्या भाषाशैलीचा तुम्ही अभ्यास तुम्ही यामध्ये तुम्ही स्टॅटिस्टिक्स वापरू शकतो. साधारणपणे त्यांच्या पोएम्स याच्यामध्ये नंबर ऑफ वर्ड्स किती असतात, पोएम खूप मोठी असते का त्यांची, का मिडियम असते, किंवा खूपच छोट्या पोएम्स असतात, ते शब्द वापरताना कुठल्या प्रकारचे शब्द वापरण्याला प्राधान्य देतात, अशा अनेक प्रकारचा तुम्ही अभ्यास या ठिकाणी तुम्ही करू शकता. अशा प्रकारे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणलं, व्हेरीफाईंग द रिलायबिलिटी अँड कन्सिस्टन्स ऑफ द रियालिटी ऑफ हिस्टॉरिकल इव्हेंट्स अँड लिटरेचर. मी मागं म्हणलं तुम्हाला बरेच वेळा आता काय माहिती का, बरेचसे जे काही लेख आहेत ते उर्दू मध्ये आहेत, काही काही फारसी मध्ये आहेत. मग ह्या वेगवेगळे जे काही लेख आहेत या लेखांबद्दल अजून सुद्धा हिस्टॉरिकल डिस्प्युट्स आहेत. हा लेख नक्की कुठल्या सालामध्ये या ठिकाणी प्रोड्यूस झालेला आहे, हा नक्की कुणाचा आहे, हा शिवाजी महाराजांनी तो लेख कुठल्या म्हणजे इव्हेंटसाठी हा तुम्ही त्या ठिकाणी तो लेख दिला गेलेला आहे, अशा बरेच प्रकारच्या या ठिकाणी तुम्हाला हे जे काही केसेस आहेत यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजीज वापरता येईल. आता स्ट्रॅटेजीज ऑफ द शिवाजी महाराज ह्याच्यावर सुद्धा बरेच जणांनी रिसर्च केलाय आणि याच्यामध्ये स्ट्रॅटेजीजचा या ठिकाणी त्यांनी प्रभावी उपयोग केलेला आहे. की किती सैनिकांवर शिवाजी महाराज हे या ठिकाणी लढाया खेळले, कुठल्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज, या माझ्या काशी म्हणलं नाही का तुम्हाला, मार्केटिंग मध्ये सुद्धा आपलं शेअर मार्केट वाढवण्यासाठी कंपन्या काय करत, स्ट्रॅटेजीज करत असत. काय करते, ऍडव्हर्टाइजमेंट करतायत, फ्री देतायत, क्वालिटी इम्प्रूव्ह करतायत, अट्रॅक्टिव्ह पॅकिंग करतायत. तसं सुद्धा शिवाजी महाराज लढाई खेळत असताना त्यांच्या कुठल्या कुठल्या स्ट्रॅटेजीज होत्या, गनिमी कावा ही त्यांची एक मेन स्ट्रॅटेजी होती. त्याचप्रमाणे जमिनीवर युद्ध खेळायचं नाही ही एक त्यांची स्ट्रॅटेजी होती. म्हणजे याचा अर्थ काय, रात्रीच्या वेळी हल्ले करायचे, कमी समूहामध्ये हल्ला करायचा आणि तिथून निघून यायचं, अशा बरेच स्ट्रॅटेजीचा अभ्यास याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजीस मदत करू शकतो. तुम्हाला म्हणजे या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला स्ट्रॅटेजीस वापरता येऊ शकेल. आता एक फॉर एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला की एक साधारणपणे मी लिटरेचर मधलं हे एक अनुभव तुम्हाला देतो. एकाने स्टडी केलेला आहे, डॉक्टर ग श्री खैर नावाचे खूप या ठिकाणी तज्ज्ञ होऊन गेले. तर त्यांनी काय केलं की हा जो गीता हा जो आपला ग्रंथ आहे, तर हा जो गीता जो ग्रंथ आहे, तर हा जो ग्रंथ हा किती कालखंडामध्ये लिहिला गेला आहे. आपल्याला असं वाटतं किंवा गीता ही एकाच कालखंडामध्ये लिहिली गेली आणि ती प्रदर्शित झाली, तर त्यांनी ह्याला
थोडासा सायंटिफिक स्टडी केलाय याच्यामध्ये. म्हणजे मला माहिती नाही की याच्यामध्ये खरंच त्यांनी बाबा हे दिलेलं, खरीच गीता ही एकाच कालखंडात गेली का वेगळ्या कालखंडात दिली गेली, पण त्या व्यक्तीनी या ठिकाणी विशिष्ट जस्टिफिकेशन स्टॅटिस्टिकच्या साह्याने दिलेले आहेत आणि त्यामध्ये त्या गीता जी आहे ती वेगवेगळ्या कालखंडाच्या तीन कालखंडामध्ये लिहिली गेली आहे असं त्यांनी स्टॅटिस्टिकली प्रूव्ह केलंय. पण त्यांनी त्यामध्ये कलर सुद्धा दिलेत की हा ब्ल्यू कलर मध्ये ही पहिल्यांदा आहे, रेड कलर ही दुसरी आहे आणि ग्रीन ही तिसऱ्या कालखंडामध्ये गेलेली आहे. मला सांगा किती मोठा त्यांनी अभ्यास केला असेल. म्हणजे यामध्ये परत मी तुम्हाला सांगितलं की विल्यम शेक्सपियरचे लिटरेचर्स आहेत, याच्यामध्ये काही काळामुळं काही लिटरेचर हे प्रसिद्ध झाले नाहीत आणि मग त्यानंतर ते प्रसिद्ध झाले, काही जणांनी स्वतःच्या नावावर ते प्रसिद्ध केलेत. मग असे काही लिटरेचरचे तुम्ही आयडेंटिफिकेशन तुम्ही या स्टॅटिस्टिकच्या सहाय्याने तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे मी इंट्रोडक्शनला टिळक आगरकर यांचं पण उदाहरण दिलं होतं तुम्हाला की काही लेख बऱ्याचशा लेखांमध्ये काय आहे अजून सुद्धा वादविवाद आहेत की हे लेख नक्की टिळक आणि आगरकरांनी लिहिलेत किंवा नाही लिहिलेत, याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आहेत. तर अशा प्रकारच्या मध्ये सुद्धा तुम्ही आता तुम्ही जर म्हणाल तर टिळक आणि आगरकर याच्यावर एका रिसर्चनी स्वतःचा एमफिलचा प्रोजेक्ट लिहिलेला आहे, एमफिलचा थिसिस लिहिला त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये त्यांनी या ठिकाणी काही लेख घेतले आणि टिळकांची कुठले शब्द शैली वापरण्याची या ठिकाणी सवय होती, आगरकर कुठले शब्द वापरायचे, कुठल्या स्टाईलचे शब्द ते वापरत असायचे, किती त्यांच्या लेंथ असायच्या, वाक्य जी होती त्याच्यामध्ये किती शब्द असायचे, असा सायंटिफिक स्टडी या ठिकाणी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणा या सहाय्याने करून त्यांनी या ठिकाणी काही असे डिस्प्यूट लेख होते त्याच्यावर समर्पक उत्तरं दिलेली आहेत की हा लेख हा टिळक टिळकांचा आहे आणि हा जो लेख आहे हा आगरकरांचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी करू शकता. उदाहरण तर टेक्स्ट मायनिंग नावाचा एक प्रकार आहे लँग्वेजमध्ये की टेक्स्ट मायनिंग मध्ये तुम्ही मोठमोठे लेख तुम्ही या ठिकाणी बरेचसे लिहित असतात, काही ट्विटर्सवर टाकत असतात. एखादा फॉर एक्झाम्पल एखादा आपण म्हणूया की खूप फेमस राजकारणी व्यक्ती आहे आणि त्याच्याविषयी काही मतं मांडण्यासाठी बरेच जणांनी काय केले फेसबुकवर बरेचसे पोस्ट टाकल्या. मग ह्या पोस्ट ज्या आहेत त्याच्यामध्ये ह्या पोस्ट न वाचता या पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत हे सुद्धा तुम्हाला यामध्ये लगेच सांगता येतं. मग हा जो आहे त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स अनालिसिस हे टेक्स्ट मायनिंगसाठी करता येतं आणि टेक्स्ट मायनिंग केल्यानंतर तुम्हाला हे प्रभावीपणे सांगता येऊ शकतं की अरे की आपण हे करू शकतो याच्यामध्ये की आपल्याला या पद्धतीने आपल्याला आपलं अनालिसिस करता येतो. असे बरेचसे स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत. तर मला असं वाटतं की या ऑडियन्सनी सगळ्यांनी जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचे प्रोजेक्ट्स करा, त्यामध्ये स्टॅटिस्टिक्स टूल्सचा प्रभावीपणे वापर करा आणि त्याच्यातून तुमचे प्रोजेक्ट्स खूप चांगल्या प्रकारचे तयार होणार आहेत. आणि मी या ठिकाणी हे तुम्ही खूप मी असं म्हणत नाही 2 तासाचा सलग व्हिडिओ तुम्ही बघू नका, पण साधारणपणे 20-20 मिनिटाचे हे व्हिडिओ तुम्ही थोडक्यात सलग न बघता आकलन करत गेला तुम्ही. आणि मी फिजिक्सचा आहे किंवा मी बाबा या विषयाचा नाही, माझा बॉटनीशी काहीच संबंध नाहीये, माझा हिस्ट्रीशी काहीच संबंध नाहीये, म्हणून तिथं जे असलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही डोळे झाप करू नका. कुठलाही प्रॉब्लेम घ्या, अगदी सायन्स मधला सुद्धा प्रॉब्लेम तुम्ही घ्या आणि तुमच्या विषयाशी निगडीत असणारा घ्या की जेणेकरून आपण या विषयामधलं काही काम करू शकतो का. कॉमर्सचं उदाहरण घेऊन अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करता येईल. कॉमर्ससाठी तुम्ही वेगवेगळ्या ज्या डेअरीज आहेत त्या डेअरीज ह्या मागासलेल्या आहेत का त्या हायली डेव्हलप्ड आहेत इकॉनॉमीच्या दृष्टीने किंवा त्यांची स्थिती फारच गंभीर आहे इकॉनॉमीच्या दृष्टीने, ह्याचं सुद्धा आम्ही रिसर्च एका रिसर्च स्टुडंट साठी आम्ही केलेला आहे आणि यासाठी आपण स्टॅटिस्टिक्स वापरलो. ठीक आहे, तर मी या ठिकाणी आपण सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की तुम्ही चांगल्या प्रोजेक्ट्स या ठिकाणी तयार कराल, त्याच्यातून चांगले चांगले रिसर्च पेपर या ठिकाणी तुम्ही डेव्हलप कराल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो.